सभेचे पोलीस आयुक्त श्री संजय कुमार, सहपोलीस आयुक्त सुरेश कुमार, उपस्थित सर्व पोलीस उपायुक्त, जे गव्हर्नर्स आज आपल्याकडे आहेत उपस्थित, त्यांचे सर्व प्रतिनिधी, इतर अधिकारी कर्मचारी, सर्व बंधुभगिनी नागरिक आणि प्रेसचे इथं उपस्थित असलेले रिपोर्टर्स आणि फोटोग्राफर्स, बऱ्याचशा वेळेस आणि किंवा बहुतांश पोलिसांना नकारात्मक गोष्टीच ऐकाव्या लागतात. ही आजचा हा ही संध्याकाळ जी आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात तुमचे ऐवज, मोटरसायकली, वाहनं, मोबाईल फोन्स वगैरे आम्हीच तुम्हाला सुपूर्त करत आहोत ह्याच्याबद्दल मला तर अगदी मनापासून आनंद होत आहे आणि तुमच्या आनंदात आम्ही सर्वजण सहभागी होत आहोत. आत्ताच श्री जयकर सेवानिवृत्त पोलीस इन्स्पेक्टर साहेब बोलले, त्यांचा 40 वर्षाचा अनुभव होता, त्यात पोलिसांचं काम किती अवघड आहे आणि दिवसरात्र मेहनत करून बऱ्याचशा गोष्टींकडे पाहावं लागतं आणि त्यातून सर्वात जास्ती आणि प्राथमिक आमची जी जबाबदारी आहे ती नागरिकांसाठी आहे आणि त्यात तुम्हाला असे काही अनुभव आले आणि आम्ही तुमची मदत करू शकलो नाही तर नक्कीच आम्ही कुठेतरी कमी पडू. आणि आधी जे सश्री देसले बोलले हे त्यांना त्यांच्या आजीला काय जो अनुभव आला त्याच्यासाठी पोलिसांनी जी काही मदत केली आणि नंतर गेलेलं ऐवजी सापडलं, मिळालं, चोर सापडला, तर ही नक्कीच चांगली बाब आहे आणि त्यात तुम्ही दिलेली शाबासकी आमच्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याला मी दिलेल्या शाबासकीपेक्षाही मोठी आहे, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात बरेच काही चांगले उपक्रम हाती घेतलेले आहेत. महिलांसाठी कक्ष केला आहे, फिरते दवाखाने केले आहेत, आपल्यासमोर जिम तयार केली आहे, हेल्मेटचं वाटप झालं आहे. हे सगळं चालू असताना या कल्याणकारी योजना आमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी असल्या तरी त्यातून हा जो शेवटचा गोल्ड भाग होता, तुमच्या चोरीला गेलेल्या वस्तू तुम्हाला परत सुपूर्द करणं, हा त्यातला महत्त्वाचा आहे. आणि ह्यात ज्या ज्या ज्युडिशियल अथॉरिटीजनी मदत केली नवी मुंबई पोलीस आयुक्ताला त्यांचेही मी आभार मानतो, कारण तो भाग अवघड असतो की एखादं माल सापडतो, चोर सापडतो, पण ती जी प्रक्रिया आहे की माल ओळखल्यानंतर तो त्यांचाच आहे खात्री केल्यानंतर कोर्टाकडनं जो निर्णय किंवा जी ऑर्डर होते ती फार महत्त्वाची असते आणि त्यांनी हे लवकरात लवकर करून आपल्याला आपल्यापर्यंत आपल्या गेलेल्या वस्तू सोपवल्या ह्याच्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आपलं सहकार्य हे तेवढंच मोलाचं आहे, कारण त्याशिवाय आम्ही जी अपेक्षा असते तसं काम करू शकत नाही. नवी मुंबई नवी आयुक्तालय जे आहे ते मुंबईच्या बाहेर असलं तरी चोरांना काही ज्युरिस्डिक्शनचा भाग नसतो किंवा कोणाची हद्द आहे त्यांना माहिती असलं तरी त्यांना त्यांच्यावर त्याचं काही बंधन नसतं, पण मुंबईत घडलेले गुन्हे किंवा आजूबाजूला घडलेले गुन्ह्यातसुद्धा नवी मुंबई पोलिसांनी चांगल्या प्रकारे हाताळलेले आहेत. एक मोठी केस 2-4 महिन्यापूर्वी झाली, फार महत्त्वाचा आरोपी होता, 3-4 आजूबाजूचे पोलीस घटक त्याच्या पाठीमागे लागले होते, पण ते चांगलं काम नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी केलं. ही चांगली कामगिरी त्यांच्या हाती चालू राहू दे अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला मला तुमच्याशी संवाद साधायला बोलवलं ह्याचा मी आभारी आहे, कारण जसं मी तुम्हाला म्हणालो चांगली कामं आमच्या हातनं त्या मानाने कमी होतात. बऱ्याच वेळा आम्हाला असं करू नका, ह्यांच्यावर कारवाई करा, लोक गडबड करत असतील तर त्यांचं भांडण सोडवा, अशा कामातच लोक आम्हाला ओळखतात, पण ही संधी फार चांगली होती आणि मलाही खात्री आहे की तुम्हालाही पटलं आणि जसं आपल्यापैकी लोक बोलले की अशा कठीण परिस्थितीने आम्ही 24 तास काम करूनसुद्धा आम्हाला कधीकधी समाधान मिळत नाही, पण ही अगदी समाधानाची बाब होती की आपल्या सर्व इथं हजर राहून आपल्या बहुमूल्य गोष्टी आपल्याला परत मिळाल्या. याबद्दल
मी सीपी नवी मुंबई, जॉईंट सीपी नवी मुंबई उपस्थित असलेले सर्व नवी मुंबई आयुक्तालयातले अधिकारी कर्मचारी यांचे हार्दिक आभार मानतो आणि त्यांनाही धन्यवाद देतो की असं चांगलं काम तुमच्या हातून चालू राहू द्या आणि असे वारंवार असे काही कार्यक्रम तुम्ही हाती घेतले तर नक्कीच आपलं काम सगळ्यांना चांगलं ओळखलं जाईल. आज तुम्ही ज्या काही कल्याणकारी उपाययोजना अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी घेतल्या आहेत त्यांचंही त्याबद्दलही मी तुमचं अभिनंदन करतो आणि ज्या ज्या डोनर्सनी त्यात सहभाग घेतलेला आहे त्यांचे मी विशेष आभार मानतो. आणि आपण आज इथं सगळे आला आणि या चांगल्या कामासाठी मला बोलवलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि पोलीस आयुक्त साहेबांना व त्यांच्या पूर्ण टीमला परत एकदा धन्यवाद देतो. अशीच उत्कृष्ट कामगिरी चांगली राहू द्या. पुढं अजून तुम्हाला टप्पे गाठायचे आहेत, नक्कीच तुमच्या हातनं ते चांगले पार पडतील आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि हे दोन गोष्ट शब्द बोलून मी माझे भाषण संपवतो. भाषण करायला मला आवडत नाही पण आज खरंच मनापासून मी आनंदी आहे की या आनंदात मी आपला सहभागी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद सर. सर, आज जो उपक्रम हाती घेतलेला आहे काय तुम्हाला वाटतं उपयुक्त असणार आहे? नाही, आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने फारच सुंदर उपक्रम हाती घेतला आहे. तो म्हणजे जवळजवळ 4 कोटीच्या वर जो मुद्देमाल जप्त झाला होता त्याचा कोर्टाची ऑर्डर घेऊन सर्व ज्या ज्या फिर्यादी आणि विक्टिम्स होते त्यांना तो परत केलेला आहे. असा चोरी गेलेला माल फिर्यादींपर्यंत परत पोहोचणं ही फार महत्त्वाची बाब आहे आणि त्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करतो. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या या चोरी करणारे जे लोकं होते काही चेन स्नॅचर्स होते, काही गाड्या चोरल्या, काही दुचाकी वाहनं चोरली, ह्या सगळ्यांना पकडण्यात जो यश मुंबई पोलीस आयुक्त नवी मुंबई यांना मिळालेला आहे त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो. आणि मुख्य कोर्टाची ऑर्डर घेऊन हा सर्व मुद्देमाल सर्व फिर्यादींना परत केला ती महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यात नागरिकांनाही लक्षात येतं की पोलिसांचे जे काही परिश्रम आहेत ते वाया जात नाही. सर, पोलिसांच्या फिटनेससाठी जिम आणि फिरते दवाखान्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, किती गरज वाटते सर? नाही, आता आपल्यालाही कल्पना आहे की पोलिसांची जी ड्युटी आहे ती अहोरात्र असते आणि त्यात फिटनेस हा भाग थोडा दुर्लक्षित केला जातो, त्यामुळे जिम असणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा सवड मिळेल तेव्हा पोलीस अधिकारी कर्मचारी या जिममध्ये सराव करू शकतात आणि त्यातून फिरते जे दवाखाने आहेत त्यात डॉक्टरही आहेत, कंपाऊंडर आहेत, काही मेडिसिन्स पण आहेत. ह्यात मुख्यतः काय होतं की विशेषतः आमचे जे पोलीस लाईन्स आहेत तिथं घरचे मंडळी वयस्कर लोकं आहेत त्यांना त्यांच्याकडं पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना वेळ द्यायला मिळत नाही, त्यामुळे त्यांना जी मेडिकल सुविधा लागते ती घरपोच येते, त्यासाठी ती त्यांच्यासाठी फार महत्त्वाची आहे. सर, दोषसिद्धी प्रमाण कमी करणं थोडं आव्हानात्मक वाटतं सर, काय चाललंय? ह्यात दोषसिद्धी वाढवणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आम्हाला नुसतं चोर पकडून कोर्टात चार्जशीट पाठवणं किंवा गुन्हेगार पकडून चार्जशीट पाठवणं एवढंच होत नाही, त्यानंतर त्याचा पाठपुरावा करावा लागतो. जेव्हा गुन्हा म्हणजे केस ट्रायलसाठी येते तेव्हा पण व्यवस्थित पुरावा आमचा जो आहे जज साहेबांसमोर मांडावा लागतो, हे झाल्यानंतर दोषसिद्धी होऊ शकते चांगली. सर, नवी मुंबई आयुक्तालय सक्षम आहे परंतु आणखीन सक्षम करण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना किंवा बऱ्याच गोष्टी आहेत. आता आम्हाला जे तंत्रज्ञान नवीन आलेलं आहे त्याचा चांगला उपयोग करण्यात आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी CCTV कॅमेरेज पूर्ण आयुक्तालयात वाढवणार हाही प्रयत्न होणार आहे आणि ज्या ज्या काही फोरेन्सिक सायन्सच्या गोष्टी आहेत तपासाच्या दृष्टीने तर ते मोबाईल फोरेन्सिक लॅबसुद्धा आम्ही त्यांना देऊ, म्हणजे तपासाचा दर्जा वाढेल आणि जी देखरेख आहे पूर्ण एरियामध्ये त्याच्यावर चांगला परिणाम होऊ शकेल. लोकसंख्येच्या तुलनेमध्ये पोलीस स्टेशन वाढवण्याची गरज वाटते का? आता जे यार्डस्टिक आहे एवढे गुन्हे एवढी लोकसंख्या ह्याचं सगळं लक्षात ठेवून काही ठिकाणी पोलीस स्टेशन किंवा पोलीस स्टेशनमधलं मनुष्यबळ आहे ते वेळोवेळी वाढवण्याची गरजही आहे, पण ह्याचा म्हणजे सराव आणि आढावा घेऊन ह्याच हा पुढचा निर्णय घेऊ शकतो. सर, 1-1 चालनची काय? आता ते हे झालं आहे सुरू, मला वाटतं या कालच ते लॉन्च झालं आणि त्याच्यात जो कोणी कुठलंही वाहन कुठल्याही ठिकाणी ट्रॅफिक ऑफेन्स समजा त्यांनी केलं तर त्या सेंट्रल डेटाबेसमधनं पटदिशी त्याची तपासणी होऊन त्याला चलन जाईल.
कधीपासून लागू आहे? आता होईल, म्हणजे ते अनाऊन्स केलं आहे काल, त्याचं उद्घाटन झालं, आता ते सुरळीत चालू झालं. गायकर आणि त्यानंतर आहेत दिनेश कन्हैयालाल दत्ता. दिनेश कन्हैया